राज्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानं संप स्थगित करण्यात आला आहे अशी माहिती तलाठी संघटनेनं दिली आहे. राज्यातील सुमारे 14,000 तलाठ्यांनी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपात तोडगा निघाल्याने संप स्थगित करण्यात आला असल्याची माहिती तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या संघटनेनं दिली आहे. मुंबईत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सतीश टुपे यांच्यासह मतदारसंघाचे 12 प्रतिनिधी उपस्थित होते. तलाठी सज्ज निर्मितीच्या संदर्भात 15 जानेवारी पर्यंत प्राथमिक अधिसूचना काढण्यात येईल आणि 31 जानेवारी पर्यंत राज्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप प्रिंटर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.